ताज्या आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्हा यांची दिनांक 21 सप्टेंबरच्या बंदच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेते मंडळीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी 21 तारखेच्या मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला जाहीर पाठिंबा देण्याचे पत्र देऊन सहभागी होऊन बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे शहर प्रमुख गणेश पुजारी यांनी पाठिंबा देत आपले मनोगत व्यक्त केले. जे स्थगिती मिळाली या स्थगितीच्या अनुषंगानं आज बैठक आयोजित केली. या बैठकीत उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर आणि माझे बंधू जे सकल मराठा समाजाला उच्च न्यायालयामध्ये आरक्षण मिळालं होतं हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने स्थगित दिलं आणि हे स्थगिती उठवण्यासाठी जो 21 तारखेला बंद पुकारलेला आहे या बंदला सोलापूर शहर व जिल्हा यांच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी आज प्रदेश प्रवक्ते आनंद चंदन शिवे हे उपस्थित राहणार होते पण त्यांची तब्येत व्यवस्थित नसल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. तर शहराध्यक्ष या नात्यानं मी नगरसेवक गणेश पुजारी या ठिकाणी सोलापूर शहर व जिल्हा वतीनं सकल मराठा समाज या मागणीला पूर्णपणे पाठिंबा देत आहोत.